Hello students, in today's lecture we are going to see some of the programs remaining with the procedures. That is, first we will see the finding the smallest number from the array using procedure. In that, first the memory model is declared. Then in data segment, if you see, one array is declared with the name array, and that contains the word type numbers, that is 134, 65, 876, 976 and 2. The next small variable is declared and it is initialized with the value 0. Then next, in a code segment, first of all the data segment initialization is done, then the procedure is called named as a smallest. Then आता जर तुम्ही स्मॉलेस्ट प्रोसिजरला गेला तर बघितला MUC CX, 5 म्हणजे किती आपल्याकडं म्हणजे ॲरेमध्ये किती नंबर्स आहेत, 5 नंबर्स आहेत. म्हणून आपण काय केला, एक वर्ड काउंटर इनिशलाइज केला आणि तो CX आहे. मग CXला कितीने इनिशलाइज केलं आहे, 5 व्हॅल्यूनी. देन MUSI, OFSET ॲरे इनिशलाइज मेमरी पॉइंटर टू रीड नंबर, म्हणजे आपण काय केलो, ॲरेमधून आपल्याला कंटेंट्स रीड करायचे आहेत म्हणून एक काय केलं, मेमरी पॉइंटर इनिशलाइज केला. देन MUX, SI म्हणजे ॲरेमधले कंटेंट्स आपण काय करायला लागलो आहे, रीड करायला लागलो आहे. देन जे काय तुमचा काउंटर आहे तो काय करायला पाहिजे, डिक्रिमेंट करायला पाहिजे, कारण एक नंबर आपण काय केला इथं रीड केला, म्हणून काय केलं आपण CX काउंटर आपला काय केला, डिक्रिमेंट केला. देन इन्क्रिमेंट करायचं आपण काय, SI, पण आता हे वर्ड टाईपचे आहेत त्यामुळे 2 टाईम्स इन्क्रिमेंट करायला पाहिजे आपल्याला SI. आणि जे काय नंतर कम्पेअर करणार आहे आपण ते कशामध्ये करणार, AX मध्ये, कारण पहिलं जे ॲरेमधले कंटेंट्स होते ते आपण AX मध्ये स्टोअर केले आहे, AX चे कंटेंट. आणि आता सध्या जो आपला SI पॉईंट करायला लागला, आता म्हणजे नेक्स्ट जे ॲरेमधले कंटेंट्स असणार आहेत त्या दोघांचं आपण काय करणार, कम्पॅरिझन करणार, दॅट इज कम्पेअर AX, SI. आणि हे दोघं जर नंबर आपण कम्पेअर केलो तर कॅरी फ्लॅग जनरेट होतो आहे काय चेक करायचं. जर कॅरी फ्लॅग जनरेट झाला तर काय म्हणायचं, AX चे कंटेंट्स लहान आहेत दॅन द नेक्स्ट नंबर, म्हणून काय करायचं, ते काही चेंज करायची गरज नाही आहे कारण आपल्याला स्मॉलेस्टच पाहिजे. आणि जर तसं नसेल तर आपण काय करणार आहे, आपले कंटेंट जे नेक्स्ट नंबर आहे, आता जे SI ने पॉईंट केलेले कंटेंट्स आहेत, ते कंटेंट्स आपल्याला काय करायला लागणार आहे, AX मध्ये मूव्ह करायला लागणार आहे. म्हणून इथं दिलं आहे बघा, जम्प इफ कॅरी टू नेक्स्ट, म्हणजे त्यावेळेला काही गरज नसते आपल्याला कॅरी जनरेट झाला तर, कारण तो स्मॉलेस्टच असणार आहे. फक्त आपण काय करणार, आपला जो काय बाईट काउंटर आहे तो डिक्रिमेंट करणार, आणि तो 0 झाला नसेल तर काय करणार आहे, आपण परत कंपॅरिझनला जाणार आहे. अदरवाईज काय करणार आहे आपण, जर तो नंबर मोठा असेल दॅन द सेकंड नंबर, तर सेकंड नंबर आपल्याला मूव्ह करायला पाहिजे इन टू द AX रजिस्टर. आणि ते केलं आहे बघा इथं MUX, SI लक्षात येते. आणि ज्यावेळेला तुमचा बाईट काउंटर 0 होईल त्यावेळेला तुम्ही ह्या ह्याच्यातून ह्या प्रोसिजरमधून रिटर्न होणार. आणि एंड पी इंडिकेट्स व्हॉट, दिस इज द एंड ऑफ प्रोसिजर. एंड एस इंडिकेट्स व्हॉट, दिस इज द एंड ऑफ द सेगमेंट. आणि एंड इंडिकेट्स व्हॉट, इट इज द एंड ऑफ द प्रोग्राम. देन नेक्स्ट, आता लार्जेस्ट नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ॲरेमधला, तर काय असणार आहे, सेमच प्रोसिजर असणार आहे, फक्त एक मायनर चेंज आहे त्याच्यामध्ये. आता इथं जर बघितला तर तुम्ही एक ॲरे डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये 5 नंबर्स आहेत. त्याच्यानंतर लार्ज, हे तुम्हाला रिझल्ट स्टोरिंग पर्पजसाठी लार्ज हे व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे, तुम्ही सुरुवातीला 0 इनिशलाइज केलं आहे. देन कोड सेगमेंटमध्ये आला तर डेटा सेगमेंट इनिशलायझेशन फर्स्ट केलं आहे, त्याच्यानंतर कॉल लार्जेस्ट, म्हणजे लार्जेस्ट नंबर फाइंड आउट करायची जी काही तुमची प्रोसिजर आहे नेम्ड ॲज अ लार्जेस्ट, त्याला तुम्ही काय केला, कॉल केलेलं आहे. देन इथं गेल्यानंतर तुम्ही काय केलं बघा, लार्जेस्ट प्रोसिजर ला गेला तुम्ही, त्याला काय केलं आहे, MUC CX, 5 म्हणजे तुमच्या ॲरेमध्ये किती नंबर्स आहेत, 5 नंबर्स आहेत, म्हणून तुम्ही एक वर्ड काउंटर काय केला, इनिशलाइज केला, दॅट इज CX, 5. देन MUSI, OFSET ॲरे म्हणजे तुम्ही काय केलं आहे बघा, इथं पहिला मेमरी पॉइंटर इनिशलाइज केला आहे SI, जेणेकरून तुम्हाला ॲरेमधले कंटेंट्स काय करता येतील, रीड करता येतील. MUX, SI म्हणजे SI ने पॉईंट केलेले जे काही कंटेंट्स आहेत, तर सध्या ॲरेमधले ते कंटेंट्स तुम्ही AX मध्ये घेतले.
देन डिक्रीमेंट सी एक्स, सी एक्स रजिस्टरचे कंटेंट काय करा तुम्ही, डिक्रीमेंट करा कारण एक नंबर आपण घेतलेला आहे. देन नेक्स्ट नंबर रीड करण्यासाठी एस आय काय करायला पाहिजे, इन्क्रीमेंट करायला लागणार आहे. देन आधीचा जो नंबर होता तो एक्समध्ये आहे, आत्ताचं जे आहे ते एस आय पॉईंट करायला लागलं आहे. त्या दोघांचं कंपॅरिझन करायचं, कम्पेअर ए एक्स कॉमा एस आय, म्हणजे एक्सचे कंटेंट्स आणि एस आयनं पॉईंट केलेले कंटेंट्स दोन्ही आपण काय केलो, कम्पेअर केलो. आणि त्याच्यानंतर बघा तिथं जम्प इफ कॅरी यूज करत होतो आपण, इथं काय आहे जम्प इफ नॉट कॅरी. जम्प इफ नॉट कॅरी म्हणजे काय, जर कॅरी जनरेट झाला नाही तर नेक्स्टला जायचं, आणि जर कॅरी जनरेट झाला तर काय मीनिंग असणार आहे, पहिला नंबर लहान असणार आहे दॅन द सेकंड नंबर, म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, सेकंड नंबर ए एक्समध्ये घ्यायला पाहिजे. म्हणून इथं केलं आहे बघा मू ए एक्स कॉमा एस आय. जर ती कंडिशन फुलफिल झाली तर नेक्स्टला जायचं, अदरवाईज काय करायचं, कंटेंट्स मूव करायचे. आणि लुक अप म्हणजे डिक्रीमेंट करायचा बाईट काउंटर, तो झिरो झाला आहे की नाही बघायचा, झिरो असेल तर बाहेर पडायचं, जर नसेल तर काय करायचं, आपल्याला परत कंपॅरिझन ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ह्याच्यातनं रिटर्न झाल्यानंतर बघा, कॉल लार्जेस्ट झाल्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय आहे, मूव लार्ज कॉमा ए एक्स, म्हणजे ए एक्समध्ये काय तुम्हाला सगळ्यात लार्जेस्ट नंबर आलेला असणार आहे, तो फक्त काय करायचं, लार्ज ह्या व्हेरिएबलला काय करायचं, स्टोअर करायचा रिझल्ट तुमचा, अँड देन एक्झिट टू डॉस. लक्षात येते? देन नेक्स्ट काय बघा, प्रोग्रॅम फॉर ॲडिशन ऑफ सिरीज ऑफ 8-bit नंबर्स युझिंग प्रोसिजर, म्हणजे आपल्याकडं नंबर आहेत सिरीजमध्ये आणि त्याची आपल्या सगळ्या नंबर्सची आपल्याला काय करायची, ॲडिशन करायची आहे युझिंग प्रोसिजर. त्याला कसं करायचं बघा, तर इथे डेटा सेगमेंटमध्ये तुम्ही जर बघितला तर लिस्ट दिली आहे बघा नंबर्सची, 8-bit नंबर्स आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे 10 नंबर्स काय केले तिथं सिरीजमध्ये दिलेले आहेत तुम्हाला. देन रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आर ई एस एक इनिशलाइज केलं आहे विथ झिरो, आणि काउंट एक वापरला आहे बघा व्हेरिएबल, म्हणजे किती नंबर ऑफ नंबर्स आहेत ते काउंटला दिलं आहे, 10 नंबर्स आहेत ना ते तिथे इनिशलाइज केलं आहे. देन कोड सेगमेंटमध्ये आला आणि तुम्ही बघितला तर काय, फर्स्ट डेटा सेगमेंट इनिशलायझेशन आहे आणि कॉल सम, म्हणजे सम ही प्रोसिजर तुम्ही काय केली, कॉल केली. त्यामध्ये जर बघितला तर मू सी एल कॉमा काउंट, पहिला काय केलं तुम्ही सी एल ॲज अ बाईट काउंटर म्हणून काय केला, इनिशलाइज केला. देन मू एस आय कॉमा ऑफसेट लिस्ट, म्हणजे एस आय ॲज अ मेमरी पॉइंटर म्हणून इनिशलाइज केला, जेणेकरून लिस्टमधले कंटेंट्स तुम्हाला रीड करता येतील. मू ए एल कॉमा झिरो, सुरुवातीला काय करायचं आहे, ॲक्युम्युलेटर जो आहे तो झिरो करायचा. देन ॲड ए एल कॉमा एस आय, म्हणजे ए एल प्लस एस आयनं पॉईंट केलेले कंटेंट्स, म्हणजे पहिला सुरुवातीला काय होणार, झिरो प्लस वन, म्हणजे ए एलमध्ये काय येणार आहे, वन हा रिझल्ट येणार आहे. ओके, देन काय करायचं, तुमचा मेमरी पॉईंट इन्क्रीमेंट करायचा आणि डिक्रीमेंट सी एल, मग सी एल 10 होता मग तो आता किती होणार, 9 होणार, मग तो झिरो आहे का, जम्प इफ नॉट झिरो टू अप, झिरो नाही आहे म्हणून परत काय येणार, अपला येणार, अपला आल्यानंतर काय येणार, ॲड ए एल कॉमा एस आय, एस आय काय करायला आता दोन पॉईंट करायला लागला आहे, ए एलमध्ये किती आहे, एक आहे, 1 + 2 दॅट इज 3, 3 झालं, मग नंतर परत इन्क्रीमेंट एस आय, तुमचा जो काही काउंट मेमरी पॉईंटर आहे तो इन्क्रीमेंट होणार, जो काही तुमचा बाईट काउंटर आहे तो डिक्रीमेंट होणार, आता तो किती होणार, 8 होणार, मग झिरो आहे काय, नाही, मग परत काय होणार, ॲड होणार, मग नेक्स्ट टाईम काय असणार, आधीचे काय 3 आणि हे 3, हे दोघांचं काय होणार, ॲडिशन होणार आणि परत इन्क्रीमेंट होणार, असं करत करत अप टू लास्ट होणार आहे, जोपर्यंत तुमचा बाईट काउंटर जो आहे सी एल जोपर्यंत झिरो होत नाही तोपर्यंत ही ॲडिशन कंटिन्यू होणार आहे. झिरो झाला की सगळे नंबर्स तुमचे ॲड करून होणार आहेत आणि तुम्ही काय करणार आहे, ह्या प्रोसिजरमधून रिटर्न करणार आहे टू द मेन प्रोसिजर. लक्षात येते कसं आहे ते? देन तुम्ही काय करू शकता, तुमचा आलेला रिझल्ट ए एलमध्ये तर असणारच आहे, जर तुम्हाला रिक्वायर्ड असेल तर तुम्ही एक इन्स्ट्रक्शन इथं ॲड करू शकताय, कॉल सम नंतर तुम्हाला जर रिझल्टला स्टोअर करायचं असेल तर मू आर ई एस कॉमा ए एल, असं जर केला तर तुमचे ए एलचे जे काही कंटेंट्स आहेत ते तुम्हाला स्टोअर करता येतील इन टू द रिझल्ट व्हेरिएबल. देन नेक्स्ट जर बघितलं तर प्रोग्रॅम आपल्याला डेव्हलप करायचा आहे फॉर द इक्वेशन झेड इक्वल्स टू ए प्लस बी इन टू सी प्लस डी. मग त्यासाठी बघा डेटा सेगमेंटमध्ये ए बी सी डी हे व्हेरिएबल्स काय केले, डिक्लेअर केले आहेत बाईट टाईपचे,
आणि त्याला इनिशलाइज केले कसं बघा 1, 2, 3, 4 रिस्पेक्टिवली. आणि झेड जो आहे त्याला काय करायचं आहे, आपण आलेला रिझल्ट स्टोअर करायचा आहे. आणि एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे बघा, सम डी बी ई, म्हणजे हे पण काय आपण यूज करणार आहे, म्हणजे ए प्लस बीचे ॲडिशन काय, सी प्लस डीचे ॲडिशन काय, हे जर आपल्याला जे काही पार्शल रिझल्ट असणार आहे ते पार्शल रिझल्ट स्टोअर करण्यासाठी असम हे व्हेरिएबल इथं डिक्लेअर केलेलं आहे. देन पहिला दोन इन्स्ट्रक्शन आहेत त्या डेटा सेगमेंट इनिशलायझेशनसाठी आहे. मग इथं बघा, मूव ए एल कॉमा ए, जे काही ए आहे त्याचे कंटेंट्स तुम्ही कुठे घेतलेत, ए एलमध्ये घेतलेत. जो काही बी व्हेरिएबल आहे त्याचे कंटेंट्स बी एलमध्ये घेतलेत. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, कॉल ॲड बाईट, म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन करण्यासाठी ॲड बाईट हे जे काय प्रोसिजर आहे तुमची त्याला कॉल केलं आहे. देन ॲड बाईटला जर तुम्ही आला तर इथं काय बघा, ॲड ए एल कॉमा बी एल, म्हणजे ए एलचे कंटेंट्स प्लस बी एलचे कंटेंट, म्हणजे ए एल किती आहे 1 आहे, बी एल किती आहे 2 आहे, 1+2 होणार आहे, त्याने त्यातच 3 तुमच्या ए एलला स्टोअर होणार आणि परत तुम्ही रिटर्न करणार आहे. इथं हे झालं तुमचं फर्स्ट, म्हणजे ए प्लस बीचं तुम्हाला काय मिळालं इथं रिझल्ट मिळाला. देन वी विल गो फॉर सी प्लस डी. आता जो काही ए एलमधले कंटेंट्स आहेत ते असमला तुम्ही काय करायचं, स्टोअर करून ठेवायचे. त्याच्यानंतर काय करायचं, सी प्लस डी करून घ्यायचं. सी काय करायचं आहे ए एलमध्ये घ्यायचा, डी काय करायचा बी एलमध्ये घ्यायचा, परत कॉल ॲड बाईट. मग कॉल ॲड बाईटला जर प्रोसिजर तुम्ही आला तर ए एलचे आणि बी एलचे कंटेंट्स काय होतात, ॲड होतात आणि ए एलमध्ये रिझल्ट स्टोअर होतो आहे, त्यांनी तुम्ही रिटर्न परत इथं येत आहे. मग हे आल्यानंतर ए एलमध्ये तुमचं काय असणार आहे, सी प्लस डीचा रिझल्ट असणार आहे. आणि मल असम म्हणजे काय होणार, तुमचं जे काय सी प्लस डीचा रिझल्ट आहे तो ए एलमध्ये असणार आहे आणि असम म्हणजे काय, तुम्ही स्टोअर केलं आहे ए प्लस बीचा रिझल्ट. आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्याचं प्लस, म्हणजे ह्याचं आणि ह्याचं दोघांचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन परफॉर्म होणार आहे. असे ते काही इन्स्ट्रक्शन. मल असम, असम म्हणजे काय आहे, ए प्लस बी आहे आणि म कशाची मल्टिप्लाय होणार, ए एलची. मग ए एलमध्ये काय आहे, सी प्लस डी आहे. मग ह्या दोघांचं काय झालं, मल्टिप्लिकेशन परफॉर्म होणार आहे. आणि आलेला रिझल्ट जो असणार आहे तो कशामध्ये असणार आहे, एक्स रजिस्टरमध्ये असणार आहे. अँड फायनली आपल्याला रिझल्ट कशाला स्टोअर करायचा आहे, झेडला, मूव झेड कॉमा ए एक्स, स्टोअर द फायनल रिझल्ट. अँड नेक्स्ट एंट. आता जर पुढचं जर बघितला, प्रोसिजर टू फाइंड द फॅक्टोरियल ऑफ अ नंबर. आपल्या एखादा नंबरचं जर फॅक्टोरियल काढायचा झाला तर त्यासाठी काय प्रोसिजर असणार आहे ते बघूया. फॅक्टोरियल प्रोसिजर, पुश ए एक्स, पुश बी एक्स, पुश डी एक्स, म्हणजे जे काही तुमचे मेन प्रोग्राममध्ये ए एक्स बी एक्स डी एक्स हे जे काही कंटेंट्स होते ते सगळे तुम्ही काय करायचं, स्टॅकवर स्टोअर करायचं, जेणेकरून फॅक्टोरियल फाइंड आउट केल्यानंतर परत रिट्राईव्ह होताना तुम्हाला ते पॉप करता येईल. देन नेक्स्ट काय, मू ए एक्स कॉमन नंबर, म्हणजे तुम्ही काय करायचं, ए एक्समध्ये कुठल्या नंबरचं फॅक्टोरियल तुम्हाला काढायचं आहे ते काय करायचं, सुरुवातीला घ्यायचं. मग देन जे काय ए एक्सचे कंटेंट्स आहेत ते बी एक्समध्ये घ्यायचे आणि डिक्रिमेंट करायचं बी एक्स विथ द हेल्प ऑफ डी ई सी बी एक्स. म्हणजे काय झालं, सपोज 4 ह्या नंबरचा जर तुम्हाला फॅक्टोरियल काढायचा झाला तर तुम्ही काय केला, सुरुवातीला नंबर 4 जो आहे तो ए एक्समध्ये मूव्ह केला. त्याच्यानंतर सिमिलरली तुम्ही काय केला, जे काय तुमचं ए एक्समध्ये 4 आहे ते बी एक्समध्ये घेतला आणि डिक्रिमेंट केला बी एक्स, म्हणजे एकने डिक्रिमेंट केला तर 4 काय होणार, 3 होणार. आणि मग काय करायचं, तुम्हाला मल्टीप्लाय बी एक्स, म्हणजे 4×3 असं होणार आहे. जो काय आलेला रिझल्ट असणार आहे तो फॅक्टोरियल एल एस बी आणि एम एस बीला मूव करायचा. त्याच्यानंतर परत काय करायचं, तुम्ही डिक्रिमेंट करायचं तुमचं बी एक्स, म्हणजे आता 3 होता, मग काय होणार, 2 होणार आहे. तो 2 झाला, मग 2 झाल्यानंतर काय करायचं, तो 0 झाला आहे की नाही चेक करायचं. जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत मल्टिप्लाय करायलाच पाहिजे. फॅक्टोरियल ऑफ 4 म्हणजे काय, 4×3×2×1 म्हणजे त्याचं फॅक्टोरियल झालं. मग तुम्ही आता डिक्रिमेंट केल्यानंतर किती झालं आहे तुमचं, बी एक्स 2 झाला आहे. मग परत काय करणार आहे तुम्ही, जम्प टू अप, अपला आल्यानंतर काय, मल्टिप्लाय बी एक्स, म्हणजे ए एक्समध्ये काय असणार आहे, 4×3 आपण आधी केलं होतं, दॅट इज 12, आणि ते इंटू कशाशी होणार, आता 2 होणार. परत तो रिझल्ट आपण मूव्ह करणार, परत डिक्रिमेंट करणार बी एक्स, 2 काय होणार, 1 होणार, 1 परत मल्टिप्लाय करणार आणि परत डी एक्स जो, म्हणजे बी एक्स जो आहे तो डिक्रिमेंट करणार, 0 होणार. अशा पद्धतीनं काय होणार आहे, हे मल्टिप्लिकेशन परफॉर्म होणार आहे. आणि ज्या वेळेला तुमचं बी एक्स 0 होईल त्यावेळेला तुम्ही बाहेर पडणार आहे आणि जे काही तुमचे कंटेंट होते आधी डी एक्स बी एक्स आणि ए एक्स हे काय करणार, तुम्ही
रिट्राइव करणार आहे आणि तुमच्या परत मेन रुटीनला काय होणार आहे, रिटर्न होणार आहे. लक्षात आलं का? फॅक्टोरियल कसं फाइंड आउट करायचं, जे काही नंबर असणार आहे ज्याच्यावर फॅक्टोरियल तुम्हाला फाइंड आउट करायचं, जो एक्समध्ये घ्यायचा ॲज वेल ॲज बी एक्समध्ये सुद्धा घ्यायचा. आणि बी एक्स काय करायचं, कंटिन्युअसली डिक्रिमेंट करत राहायचं आणि तो झिरो होत नाही तोपर्यंत काय करायचं, मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचं आणि आलेला रिझल्ट स्टोअर करायचा. ओके, लक्षात आलं आहे. हे थोडे प्रोग्रॅम्स होते जे आपण विथ द हेल्प ऑफ प्रोसिजर कसं आपण लिहू शकतो असं बघितलं. देन इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी दी प्रोग्रॅम्स विथ द हेल्प ऑफ मॅक्रोज. थँक्यू.